जेवणानंतर खा छोटासा गुळाचा तुकडा, होतील हे फायदे. अनेक लोक गुळ फक्त हिवाळ्यातच खातात. हे जास्त खाल्लं तर दुष्परिणाम होतील हा विचार करून गुळ खूप कमी प्रमाणात सेवन केला जातो. गुळ हा उष्ण पदार्थ आहे. गुळ प्रत्येक ऋतूत खाल्ला जाऊ शकतो आणि जुना गुळ तर नेहमी औषधीच्या रूपात काम करतो. आयुर्वेदाप्रमाणे गुळ लवकर पचतो हा रक्त आणि भूक वाढवणारा पदार्थ आहे. या व्यतिरिक्त गुळापासून तयार केलेले पदार्थ खाल्ल्यामुळं अनेक आजार देखील दूर होतात. गुळामध्ये 59.7% सुक्रोज, 21.8% ग्लुकोज, 26% खनिज आणि 8.86% जल असते. या व्यतिरिक्त गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि ताम्रतत्व देखील उपलब्ध असतात. यामुळे तुम्ही प्रत्येक ऋतूत गुळ खात नसला तरीही हिवाळ्यात गुळ अवश्य खा. आज आपण पाहूयात हिवाळ्यात रोज गुळ खाण्याच्या फायद्यांविषयी. पहिला फायदा, गुळ हे सेलेनियमसोबत एका अँटीऑक्सिडंटच्या रूपात काम करतं. गुळामध्ये मध्यम प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि झिंक असतं. याच कारणामुळे याचे नियमित सेवन केल्यानं इम्युनिटी पॉवर वाढते. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असतं, यामुळे हे बॉडीला रिचार्ज करतं. यासोबतच हे खाल्ल्यानं थकवा दूर होतो. दुसरा फायदा, गुळ आणि काळ्या तिळाचे लाडू खाल्ल्यानं हिवाळ्यात दमा आणि सर्दीचा त्रास होत नाही. नियमित गुळाचे सेवन केल्यानं हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी नियमित गुळाचं सेवन केलं पाहिजे. यामुळे शरीरामधील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. तिसरा फायदा, गुळाचा हलवा खाल्ल्यानं स्मरणशक्ती वाढते. हे शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर टाकण्यास मदत करतं. यासोबतच गुळ खाल्ल्यानं मुलींच्या मासिक पाळीच्या समस्या देखील दूर होतात. जर तुम्ही गॅस आणि ॲसिडिटीने त्रस्त असाल तर जेवणानंतर गुळ अवश्य खा. असं केल्याने या दोन्ही समस्या दूर होतील. गुळ आणि काळे मीठ चाटून खाल्ल्यानं आंबट ढेकर येणं देखील बंद होतं. पुढचा आणि शेवटचा फायदा म्हणजे हिवाळ्यात अनेक लोकांना कान दुखण्याची समस्या असते. अशावेळी कानात मोहरीचे तेल टाकावे आणि गुळ आणि तूप एकत्र करून खावं. असं केल्यानं कानदुखीची ही समस्या दूर होईल. या आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा. त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.